सह्याद्रीची उंची म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढते, यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। यवतमाळमधील एकंदर परिस्थिती आणि प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी। यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने फैलावायला सुरुवात झाली असून कोरोनाने अनेकांना जखडून ठेवले आहे। सद्यस्थितीत यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1427 ऍक्टिव्ह पेशंट असून दररोज 200 वर कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत। त्यामुळेच प्रशासनाची चिंता ही कमालीची वाढलेली आहे आणि त्यामुळे प्रशासनाने आज सायंकाळी 5 वाजतापासून सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी ही लागू केलेली आहे। तब्बल 40 तासांची ही संचारबंदी राहणार असून त्यात दूध, गॅस, पेट्रोल ह्या काही जीवनावश्यक वस्तू आहे त्यांच्यासाठी मात्र मुभा ठेवलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी यवतमाळमध्ये एकूण 116 प्रतिबंधित क्षेत्र हे घोषित केलेले आहे। प्रशासनाने नागरिकांचे स्वॅब घेणे हे देखील सुरू केलेलं आहे। सर्व कोविड सेंटर हे सुरू करावे अशा सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत। एकंदरीतच परिस्थिती ही गंभीर बनत चालली असल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लावण्याच्या विचारात देखील प्रशासन आहे। लॉकडाऊन हा कोणालाच नको, मात्र नियम देखील पाळायचे नाही, हे असं चालणार नाही। त्यामुळं मास्क लावणं, सामाजिक अंतर पाळणं, हात धुणं हे अत्यंत जबाबदारीचं ठरलेलं आहे। नागरिकांनो, गर्दी करणं हे टाळलंच पाहिजे। विनाकारण घराबाहेर देखील जर निघालं नागरिकांनी नाही तरच कोरोनाला टाळता येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक शास्त्रीसह श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ। आई भवानीचा गजर म्हणजे इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक अखेर जाहीर झालंय। यानुसार 10वीची बोर्ड परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे, तर 12वीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार आहे। या परीक्षा सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत होणार आहे, तर दुपारी 3 ते सायंकाळी 6 या 2 सत्रांमध्ये पार पडतील। राज्यात शुक्रवारी 8333 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून लागोपाठ तिसऱ्या दिवशी राज्यात 8000 अधिक रुग्ण वाढले आहेत। दिवसभरात राज्यात 48 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय। राजधानी मुंबईत 1034 नवे कोरोना रुग्ण आढळले असून मुंबईत देखील लागोपाठ तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या 1000 अधिक आहे। कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत राहिल्यास आणि नागरिकांचा निष्काळजीपणा असाच चालू राहिल्यास मुख्यमंत्री पुन्हा लॉकडाऊन आणण्याची शक्यता कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ नितीन कर्णिक यांनी व्यक्त केली आहे। 15 ते 25 वयोगटातले तरुण हे कोरोनाचे गंभीर रुग्ण होत असल्याकडेही त्यांनी महत्वाचं लक्ष वेधलंय। भंडाऱ्याची उधळण म्हणजे